नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे उन्हाळा स्पेशल थंडगार बदाम मिल्कशेकची रेसिपी तर हे बदाम मिल्कशेक जसं गाड्यावर किंवा ठेल्यावर मिळतं त्याच पद्धतीचं आहे त्याच कन्सिस्टन्सीचं हे बदाम मिल्कशेक आहे तर खूप सोपी पद्धत आहे घरीसुद्धा तुम्ही अगदी बाहेर जसं मिळतं मिल्कशेक त्या पद्धतीचं बदामाचं मिल्कशेक घरी बनवू शकता आणि सध्या उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे तर नक्की प्रत्येकाने घरी अशा प्रकारचं बदामशिल्क बनवावं आणि घरच्यांना त्याचबरोबर लहान मुलांना सुद्धा आवडेल असं हे बदाम मिल्कशेक आहे तर चला बदाम मिल्कशेक बनवायचं कसं आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे सगळं आपण बघून घेऊया सगळ्यात अगोदर आपल्याला दूध जे आहे ते तापवावं लागतं तर त्यासाठी जाडबुडाचं पातेलं किंवा जे काही भांडं आहे तुमच्याकडं दुधाचं ते आहे आणि ते अर्धा लिटर फुल फॅट क्रीमवालं दूध वापरायचं आहे तर बदाम मिल्कशेक बनवत असताना त्याची कन्सिस्टन्सी जी असते ती थोडीशी दाटसर असते त्यामुळे नेहमी फुल फॅट क्रीमच्या दुधाचा वापर करावा अर्थातच म्हशीचं दूध तुम्हाला इकडे वापरायचं आहे आता हे दूध आपण गॅसवर ठेवून घेऊया आणि दुधाला चांगली उकळी फुटू द्या तर साधारणतः दोन ती तीन ते तीन मिनटामध्ये मीडियम गॅसवर या दुधाला उकळी फुटते आणि ते आपण अर्धा लिटरपासून हे बदाम मिल्कशेक बनवतो आहे तर इथे आता दुधाला चांगली उकळी फुटली की यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर टाकायची आहे तर चार चमचा आपण इकडे साखर वापरतोय साखरेची क्वांटिटी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त ठेवू शकता तर आता साखर आपण छानपैकी विरघळावी याकरता दुधाला उकळी फुटल्यानंतर आपण ही साखर टाकलेली आहे जेणेकरून साखर वितळायला जास्त वेळ लागत नाही तर सुरुवातीलाच साखर टाकली किंवा साखर वितरायला वेळ लागतो आणि कदाचित तुमचं दूध जे आहे ते भांड्याला चिटकू शकतं तर त्यासाठी दुधाला उकळी फुटल्यानंतर साखर टाकावी आणि सतत चमच्याने किंवा पळीने आपल्याला अशा प्रकारे हलवत राहायचं यावर तुम्हाला जसं जसं दूध उकळायला लागेल त्याप्रमाणे यावर साय क्रिएट झालेली दिसेल किंवा मलाई आलेली दिसेल तर त्याला थोडंसं असं परत चमच्याने हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे दुधाला उकळी फुटू द्यायची आणि बारीक किंवा लहान गॅसवर दूध अशाच प्रकारे आपल्याला आटायला ठेवायचंय किंवा बारीक गॅसवर शिजायला ठेवायचंय दूध तर इथे आपण नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं एक वाटी दूध घेतलं होतं आणि त्या दुधामध्ये एक चमचा आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायचे तर इथं व्हॅनिला फ्लेवरचा आपण कस्टर्ड पावडर वापरलेलं आहे तर बाजारामध्ये इझी तुम्हाला कस्टर्ड पावडर मिळून जाईल तर कुठल्याही फ्लेवरचं वापरू शकता पण मी इथे बेसिक व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर वापरलेलं आहे तर थंड दुधामध्ये यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं याकरता कस्टर्ड पावडर नेहमी रूम टेम्परेचर दुधामध्येच मिक्स करायचं आहे आता इथे सतरा ते अठरा बदाम मी रात्रीलाच भिजत ठेवले होते आणि त्या बदामाची साल काढून अशा प्रकारे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि मिक्सरचं जार बंद करून अगदी पेस्ट करून घ्यायचे तर थोडीशी अशी रवाळ पेस्ट ठेवायची तर खूप जास्त बारीक करू नका अगदीच अशी स्मूथ पेस्ट न करता तर याची दाणेदार पेस्ट राहिली पाहिजे तर एका वाटीमध्ये ही बदामाची पेस्टसुद्धा आपण काढून घेतलेली आहे इथे आपण अर्धा लिटर दूध बऱ्यापैकी रिड्यूस केलेलं आहे थोडंफार दूध आपण इकडे अटवून घेतलेलं आहे तर आता या दुधामध्ये आपल्याला जी बदामाची पेस्ट करून घेतली होती ती ॲड करायची आहे या पद्धतीने आवडत असेल तर कलरसाठी थोडाफार पिवळसर कलर, कलर आवडत असेल तर तुम्ही थोडासा पिवळसर कलरसुद्धा फूड कलर, कलर टाकू शकता पण इथे मी कुठलाही फूड कलर वगैरे वापरलेला नाही आहे तर कस्टर्ड पावडरचा जो कलर असतो नॉर्मली तो कलर आपल्या या बदाम मिल्कशेकला येतो इथे अशा प्रकारे आता दुधामध्ये आपण जी काही बदामाची पेस्ट टाकली होती ती टाकून परत एकदा मिक्सअप करून घेतलेली आहे आणि आता आपण यामध्ये जे एक वाटी दूध आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून ठेवलं होतं ते दूध आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे एक वाटी दूध आपण ॲड केलेलं आहे कस्टर्ड पावडरची क्वांटिटी नेहमी कमी ठेवावी नाहीतर दूध खूप जास्त दाटसर होतं आणि ज्यावेळेस आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवून चिल करतो तर अजून जास्त घट्ट होण्याची शक्यता असते त्यामुळं फक्त एक चमचा कस्टर्ड पावडर वापरलं आहे फ्लेवर करता किंवा जो अगदी कन्सिस्टन्सी असते बदाम मिल्कशेकची ती प्रॉपर येण्यासाठी फक्त एक चमचा वापरायचे आहे आणि सतत आपल्याला अशा प्रकारे चमचा आणि सतत ढवळत राहायचं आहे दूध अदरवाईज हे जे दूध आहे ते भांड्याला चिटकू शकतं तर अशा प्रकारे हे दूध आता थोडंसं दाटसर होऊ द्यायचं ला आहे आणि साधारणतः कस्टर्ड पावडर टाकल्यावर सुद्धा सात मिनटं आपल्याला हे लागलेले आहेत त्यानंतर आपण यामध्ये सुकामेवा ॲड केला आहे इथे बदामाचे फ्लेक्स आणि थोडेसे काजूचे तुकडे टाकलेत आवडत असेल तर पिस्तासुद्धा मिक्स करू शकता पण नॉर्मली बदाम मिल्कशेकमध्ये फक्त बदामाचा वापर केला जातो तर काजू पूर्णपणे ऑप्शनल आहेत इथे अशा प्रकारे दूध आता दाटसर झालं आहे तर हे दूध आता आपण गॅस बंद करून घेऊया हे दूध बदाम मिल्कशेक तयार आहे तर फक्त याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थे थोड्या वेळासाठी साधारणतः मी एक तासभर ठेवणार आहे यापेक्षाही जास्त वेळ ठेवू शकता तर फ्रीजमध्ये दूध ठेवल्यानंतर डायरेक्ट आपण करून घेऊया तर, तर, तर इथे आपण दोन ग्लास घेतलेले आहेत आणि या दोन ग्लासमध्ये अगदी तुम्ही बघू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सीचं हे बदाम मिल्कशेक तयार आहे अगदी ठेल्यावर मिळतं त्या पद्धतीचं आप बदामशेक आपण इकडे तयार करून घेतलंय तर आता एका बाउलमध्ये हे बदामशेक जे आहे ते काढून घेऊया तर कॅमेरामध्ये तुम्हाला प्रॉपर बदाम मिल्कशेकचा कलर दिसत नसेल थोडंसं फ्लॅशमुळं हे वाईट दिसतं आहे पण किंचित थोडंसं हे पिवळसर कलरमध्ये होतं तर अशा प्रकारे आपलं हे थंडगार आणि अगदी चिल्ड बदाम मिल्कशेक जसं ठेल्यावर मिळतं ते तयार आहे या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा रेसिपी खूप साधी सरळ सोपी आहे तर ट्राय करायला हरकत नाही रेसिपी आवडलीच असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा